नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. संगणकाची कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात काम करणाऱ्या कॅनडातल्या IVADO, नेक्स्ट AI आणि FRQNT संस्थांचं सहकार्य महाराष्ट्राला लाभणार असून या माध्यमातून राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लस्टरची उभारणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅनडा दौऱ्यावर असून राज्यात उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीनं त्यांनी विविध उद्योगांसोबत आज सामंजस्य करार केले. या कराराप्रमाणे कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय अभ्यासगट स्थापन करण्यात येणार असून या माध्यमातून कीड निर्मूलन, कृषी तंत्रज्ञान आणि माती व्यवस्थापनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. राज्यातल्या 50 स्टार्टअप्सना सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत नेक्स्ट AI ही संस्था काम करणार आहे. भारतासह महाराष्ट्र अतिशय वेगानं प्रगती करत असून या विकास पर्वात भागीदारी करण्यासाठी कॅनडातल्या उद्योग समूहांनी राज्यात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी आज इंदूर इथं राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ते 50 वर्षांचे होते. भय्यू महाराज यांना अत्यवस्थ अवस्थेत इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपण तणावामुळे हा मार्ग पत्करत असल्याचं सांगितलं असून आपल्या मृत्यूस कोणालाही दोषी धरण्यात येऊ नये असं म्हटलं आहे. उदयसिंह देशमुख असं मूळ नाव असलेले भय्यू महाराज यांनी सद्गुरू दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टच्या माध्यमातून जलसंधारण, वृक्ष लागवड, बालशिक्षण, वेश्यांच्या मुलांचं पुनर्वसन अशा अनेक क्षेत्रात मोठं काम केलं होतं. राजकीय क्षेत्रात मान्यवरांसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी यशस्वी मध्यस्थी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भय्यू महाराज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. वंचित आणि दुर्लक्षितांसाठी त्यांनी केलेलं कार्य मोठं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेच्या बीड, उस्मानाबाद, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे उमेदवार सुरेश धस विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अशोक जगदाळे यांचा 78 मतांनी पराभव केला. बीड नगर परिषदेच्या अपात्र 9 नगरसेवकांच्या मतांसह ही मतमोजणी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल दिले होते. त्यानुसार आज झालेल्या मतमोजणीत धस यांना 526 तर जगदाळे यांना 452 मतं मिळाली. 25 मतं बाद झाली तर एका मतदारानं वरीलपैकी कोणी नाही नोटाला मत दिलं. दरम्यान या विजयाबद्दल बोलताना धस यांनी हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय असल्याचं म्हटलं आहे. नक्षलवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्यासंदर्भातल्या पत्रावर संशय व्यक्त केल्यामुळे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. ते आज जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. राजकीय सुरक्षेच्या मुद्द्यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले. वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होऊन लोकप्रतिनिधींनी पर्यावरण रक्षणाचा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावा असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. मुंबईत झालेल्या वृक्ष लागवड परिषदेत ते बोलत होते. सामाजिक वनीकरण शाखेच्या सहाय्यानं रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करता येणार असून यासाठी वैयक्तिक लाभधारकांसाठीची क्षेत्र मर्यादा कोकणासाठी 10 हेक्टर असून उर्वरित महाराष्ट्रासाठी ती 4 हेक्टरवरून 6 हेक्टर एवढी वाढवण्यात आल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. लातूर शहरामध्ये पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज शहरातल्या काही भागांमध्ये पाहणी केली. पाण्यामुळे नागरिकांना होणारा त्रास जाणून घेत त्या भागातले अभियंता स्वच्छता निरीक्षक यांना तात्काळ पाणी वाहून जाण्याकरता योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान अभियानाअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात ग्राम बीजोत्पादन राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्याकरता सोयाबीन JS 335 वाणाचं 11,000 क्विंटल बियाण्यांचं उद्दिष्ट प्राप्त झालं आहे. त्या अनुषंगानं महाबीज अधिकृत विक्रेता स्तरावर संपूर्ण जिल्ह्यात बियाणे उपलब्ध झालं असून तालुका कृषी अधिकारी स्तरावर परमिट उपलब्ध करून देण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमच्या नंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून 50 मिनिटांनी.